लागू केलेल्या निर्बंधांमध्ये थोडी शिथिलता आणा, पोटाची खळगी भरण्यासाठी आमच्यावर गुन्हे जरी दाखल झाले तरी बेहत्तर, असा इशारा स्थानिक व्यापाऱ्यांसह नगरसेवकांनी दिलाय. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून मिनी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे स्थानिक व्यापाऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जाते आहे. अत्यावश्यक सेवा वगळून इतर व्यावसायिकांना मिनी लॉकडाऊनच्या काळात आपली दुकानं बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सलग 30 दिवस दुकानं बंद राहिल्यानं दैनंदिन व्यापाऱ्यांसह दुकानात मोलमजुरी करणाऱ्या असंघटित कामगारांची मोठी अडचण निर्माण होणार आहे. 30 दिवसांचा मिनी लॉकडाऊन हा व्यापारी आणि असंघटित कामगारांना परवडणारा नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात घालण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये थोडी शिथिलता असावी अशा मागणीचं निवेदन व्यापारी आणि नगरसेवकांच्या वतीनं पालिका आयुक्तांना देण्यात आल्याची माहिती नगरसेवक तौफिक शेख यांनी दिली. दुकाने सब बंद होना बोलकर तो इसमें जो दुकान के जो मालक है और दुकान में काम करने जो लोग हैं उनकी रोटी रोजी का मसला है. तो इसलिए हम कमिश्नर साहब को भी निवेदन देने वाले हैं कि साहब आपका जो आदेश है बिल्कुल सही है, लेकिन दुकानदार का कामगार लोग का ख्याल रखना है, उनकी रोटी रोजी का मसला है. हालात तो ऐसे है, हम समझ सकते हैं कोरोना का जो महामारी चल रही है. आपको जो आदेश है हम आदेश का पालन करेंगे, लेकिन उसी के साथ साथ जो दुकानदार है, जो गरीब लोग हैं उनका भी ख्याल रखना और दुकानदार को सहूलत मिलना, इसलिए हम पूरे नगर सेवक हमारे मिलकर आपको निवेदन देने वाले हैं और के दुकानदार को सहूलत मिलना और सोशल डिस्टेंसिंग रखना. जो ग्राहक आने वाले हैं उन्हें भी हम ये करेंगे, ऐसा निवेदन देने वाले. मिनी लॉकडाऊनच्या काळात घालून दिलेल्या निर्बंधांमुळे सर्वसामान्य व्यापारी आणि कामगारांची मोठी उपासमार होत आहे. वेळेच्या आत निर्बंधात शिथिलता द्यावी, त्यामुळे असंघटित कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे अशी मागणी नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी केली आहे. कोविड-19 म्हणजे कोरोना संदर्भामध्ये शासनाच्या आदेशाप्रमाणे महापालिका आयुक्ताने जे GR जारी केले, सोलापूर शहरामध्ये सर्व दुकान बंद राहतील, अत्यावश्यक दुकाने ते चालू राहतील असा आदेश काढलेत. त्यामध्ये किराणा दुकान असू द्या किंवा भाजीपाला असू द्या किंवा कुठलाही मेडिकल असू द्या, सगळे चालू आहेत. फक्त कापडाचे दुकान किंवा बाकी चप्पलचे दुकान बाकी दुकानं बंद ठेवण्यात आले. आता ते दुकानदाराची उपासमार होली असं दुकानदारांचं मत आहे. दुकानदारापेक्षा त्यातले आतले कामगार जे उपासमार होली हे कोणी जाणून घेतले, त्या दुकानदारापेक्षा त्यातला काम करणारा माणूस त्याला काम केलं तरच पगार मिळणार आहे ह्याचा विचार कोणी करायला तयार नाही आहे. त्या प्रत्येक दुकानामध्ये प्रत्येक मोठमोठ्या दुकानामध्ये 10-12 लोक काम करतात. आता त्यांच्या आता 1-30 तारखेपर्यंत ते लोक काय खाणार त्याच्याकडे कुणाचं लक्ष नाही आहे. अनेक लोक मालकाबद्दल बोलतात, मी कामगाराबद्दल बोलतो, यासाठी त्या कामगाराचा विचार करायची गरज आहे.